तुमच्याकडे खूप पाऊस आहे. आम्हाला पाडवी काकूंच्या गावाला भात लावायला जायचं, पण त्यांनी कॅन्सल केलं. आमचा खूपच झाला. मी आता सुटले ब्रश कसे धुते ते आणि मग बोलते तुमच्याशी. फ्रेंड्स घेऊन जातात. काय झालं ग? रुचली गेला इतक्यात गेला लगेच. आम्ही आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय. बाबूची पण आंघोळ झाली आणि आता बाबूचा मेकअप करते मम्मा. हे बघा बाबूच्या दोन वेण्या घालायच्या आहेत आज. बाबू वा दोन गोंडे घालते ना. वाव क्यूटी पाय. हॅलो क्यूटी पाय. गंध लावायचं राहिला का आणखी?
आता जेवायला बसायचंय, 12 वाजले, भूक पण लागली. तनुजा कपडे धुते, काल लाईट नसल्यामुळे पाणी नव्हतं घरात जरा, त्यामुळे कालचे कपडे राहिलेले होते आणि आज मग कालचे नाचे मिळून जास्त कपडे, त्यामुळे ती बऱ्याच वेळेचे कपडे धुतीये. बॅलन्सिंग कार बनवली आहे, दोन्ही साईडनी सारखा बॅलन्स केला. बाबू पडेल त्या साईडनी बॅलन्स जास्त गेला, त्या साईडनी जास्त वजन गेलं ते का? अरे यार तू बॅलन्स सगळा बिघडवला त्याचा. अरे रे 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 अरे रे 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 बॅक खोस तिथे. हे काढ, हे वरचं काढ, एक ग्रीन बस. आता बॅलन्स बरोबर झाला, आता काही ॲड नाही करायचं त्याच्यामध्ये. तुला जर काही लावायचं असेलच ना तर इथं लव सेंटरला. हे बघा पावणे एक वाजले आणि आम्ही आता जेवायला बसतोय. वांग्याची भाजी बनली आज, रात्रीचा भात होता तो फ्राय केलाय आम्ही, आणि बाकी तर काही नाही विशेष, साधंच जेवण आहे. बाबूच्या तांडा तुम्हाला काही दिसत नसेल. शेंगदाण्याच्या चटणीतले शेंगदाणे काढतीये आणि ते खाते पोळी सोबत. बाबू खा. असं जेवण चालतंय बाबूचं, एकीकडं मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि मग मम्माने हळूहळू हळूहळू घालायचं तिला जेवायला. मज्जा अनु लाईफ काय का बाबू? बाबू हे चाललेत आता वडा पाव आणायला. इथे आमच्या शेजारीच बेकरी आहे, तिथून आणतील. तिथे जर नाही भेटले तर मग गावात जाते. चला मग झाल्यावर दाखवते तुम्हाला. आणि आता आम्ही बाबू आणि मी जातोय पाव घ्यायला. बाबू आपल्याला पाव घेणे, कॅरी बॅग घेणार काहीतरी, दुधाची घेऊ. हा चालेल ना, दुधाची आयडिया घे तुम्ही बरोबर. चल आता तुम्हाला भेटतो परत. वाव दादा, दादा सुपरमॅन झालाय. ए नीचू काय करतो तू? गिटार गिटार चल बाबू आता. बाबांना बोल म्हणा तुम्ही तुमच्याकडून पाव घेतले ना त्याचे पैसे घ्या म्हणा. बोल आजीकडे दे. ए कोणी दिले तुला पाव? कोणाला पैसे द्यायचे होते का? आजीला का बाबांना? पाव कोण बनवत? बाबांना द्यायचे ना. आजीला सांग तुम्ही नाही बनवत म्हणा पाव, मी बाबांना देईल पैसे का ग? दे
आज द्रौपदी दीदीसोबत खेळ थोड्या वेळ, आणि मी परत येतो तुला घ्यायला, चालेल ना? खेळ बाय. आणि जरा शांत शांत नको बसू, हा गप्पा मार दीदीसोबत. चला येऊ काका. हे बघा, वड्याचं बॅटर तयार झालं इथं. मिक्स करून इकडे पिठाचं मिक्सिंग चाललंय. हे पाव मी घेऊन आलो आता. पिठाचं मिक्स इथं तयार झालंय मित्रांनो. कढई तापली, आता त्याच्यामध्ये तेल टाकतो. थोडस तेल तापू द्यावं लागेल चांगलं, तोपर्यंत इकडे वडे पण तयार होतील. सुरू आता टाकून देऊ पहिला वडा. ऍक्शन बघा ना मिरच्या तळताना. वडे किती छान तयार झालेत बघा, मस्त कडक कडक झाले. गरम आहे आता, मस्त गरम गरम ताव मारतो याच्यावर. तुम्ही या मित्रांनो वडापाव खायला. वडापाव खाऊन झालाय आमचं दबाके. संध्याकाळी जेवायची गरज राहिलेली नाही. आता खाली जातो, फिरतो जरा वेळ. आणि बाबूजी तर थांबली बेकरीवाल्या काकांच्या घरी, तर तिलाही पण घेऊन येतो आम्ही. आता पाऊस थांबलाय जरा वेळ, तर आता फिरायला जरा बरा वाटेल. जेवण पण झालंय, बरं जेवण म्हणजे वडापाव खाल्लाय पण जेवणासारखंच झालंय, त्याच्यामुळे आता जेवणच म्हणूया. छत्री घे मागे. पाऊस नाही म्हणून फिरायला निघलो, पण खाली आल्याला पाऊस सुरू झालाय. तर आता पावसातच फिरतोय मी दोघे. बाबूला घेऊन येतो, बाबूला आता उचलून घेऊनच फिरावं लागेल. पण बाबू आली आता इकडे, आम्हाला बघितल्यावर पळून पळून आली. मग चला नीट चाल, नीट जरा समोर बघून, नाटक नको करू, नीट चाल. दादा आला इकडनं, एक घास खाऊन बघ, थांब मी देतो तुला. कसं आहे? छान. हो छोटं बेबी ना ते. खा, एक हातानेच खायचं असतं. हा तोड तोड, दोन्ही हाताने तोड, तुला नाही तुटणार एका हाताने. बघा आता हे जेवणाची पद्धत. हा मित्रांनो, इकडे जेवायचं समोर ताटालाच लावून मोबाईल ठेवलेला, मग ते व्हिडिओ बघत बघत जेवायचं. आजकालच्या पोरांच्या अशा गमती आहेत. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आता बाबूचं वगैरे जेवण झाल्यावर आम्ही झोपायची तयारी केली. आम्हाला काय आज जेवायचं नाही आहे दोघांनाही. तर इथेच व्हिडिओ थांबवतोय. भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट पण करा मित्रांनो. बाय बाय बाबू, बाय बाय.